नमस्कार, मनाते श्लोक या मालिकेचा 26वा भाग, श्लोक क्रमांक 110। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके विवेके अहंभाव याते जिणावे, अंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। ज्या चर्चेतून ज्ञान मिळते किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रगती होते ती चर्चा योग्य, मात्र भाष्कळ आणि निरर्थक वादविवाद साधकानेच नाही तर सामान्य प्रपंची माणसांसुद्धा त्याज्य समजावेत। हे समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या मनात सहज असा विचार येईल की मग हे निरर्थक वादविवाद उत्पन्न तरी कशामुळे होतात। सर्वच संतांचे मोठेपण हे आहे की त्यांना साधकांच्या मनात काय शंका येते याची पूर्ण जाणीव असते। समर्थ तर प्रापंचिकालाही समर्थ मार्गदर्शन करणारे संत आहेत, तेही जाणीव कशी विसरतील। म्हणून त्यांनी या श्लोकातच वादविवादाला वादविवादाच्या मुळापाशी काय असते हेही सांगितलेले। निरर्थक वादाच्या पाठीमागे ते वाद करण्याचा स्वतःबद्दलचा अभिमान असतो, येथे अभिमानाला ते अहंता अशा अहंतादर्शक चपकल शब्दाची योजना करतात। मी म्हणतो तेच बरोबर, मीच सर्व ज्ञानाचे भांडार, मीच मोठा, अशा तऱ्हेचा अहंभाव बाळगून लोक चर्चेला बसतात। अहंकार आला की तो कधी एकटा येत नाही। जसं एखादा आमदार खासदार निघाला की त्यावर 5-10 अन्य अनुयायी किंवा चमचे असायचे, तसे अहंकारापाठोपाठ इतर विकार म्हणजे मोह आणि मत्सर आदी येतातच। त्यामुळे चर्चेमध्ये दुसऱ्याचे ऐकणे, त्याबद्दल साकल्याने विचार करणे, त्यातील जो भाग बरोबर आहे त्याचा स्वीकार करणे, त्याच्या अनुषंगाने आपले जे प्रतिपादन चुकले असेल तर चूक म्हणून मान्य करणे व त्याचा मोठेपणा त्याला देऊन या चर्चेतून तत्त्ववत काढणे हे सर्व अशक्य होऊन बसते। मग चर्चा केवळ निष्फळ निष्फळ अखंड तांडवी वादविवादाचे स्वरूप घेते, त्यामधून काही सार निघत नाही आणि कोणताही प्रश्न सुटत नाही। उलट चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांचेच अनेकविध विचार म्हणजे दुर्गुण त्यामधून प्रगट होतात। थोडक्यात अहंभाव न टाकता केलेली चर्चा कधीही फलद्रूप होत नाही आणि म्हणून ती टाळली पाहिजे। या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात त्यांनी अहंभाव नष्ट कसा येईल या प्रश्नाची उत्तर स्वतःहूनच दिले आहे। अहंकार हा अविनाशी नाही, त्याचा नाश करता येतो, त्यावर विजय मिळवून साधक प्रगती करू शकतो। अहंकारावर मात करायचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे विवेक। प्रत्येकाने विवेक बाळगला तर तो अहंकार जिंकू शकतो। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर विवेक म्हणजे सारासार विचाराने जे योग्य वाटेल ते ग्रहण करणे। आपण आपले ज्ञान, संपत्ती, मानमरातब, शरीर स्वास्थ्य हे सारे जर त्रयस्थ आणि तटस्थ दृष्टीतून पाहिले तर आपल्याला असे दिसेल की अगदी आपण जेथे राहतो तेथेसुद्धा आपल्याहून जास्त ज्ञानी, जास्त धनवान, जास्त सुदृढ अनेक लोक आहेत। तेव्हा आपण आपल्या ज्ञानाचा, धनाचा, शहरी संपदेचा किंवा सत्तेचा अभिमान कशा धरावा असे वेगळे आपल्यात काय आहे? आपण सामान्यासारखेच आहोत असा विवेक ग्रहण केला तर मग आपण ज्याचा अहंकार बाळगावा असे आपल्याजवळ काही विशेष नाही हे लक्षात येऊन आपण अहंकाराला सोडून देऊ शकू। एकदा आपला अहंकार केला तर मग आपल्याला दुसऱ्याने मांडलेल्या मतामध्ये भले ते मत आपल्या मताच्या विरोधी का असेना काही प्रमाणात काहीना तथ्य हे लक्षात येईल, मग त्या अनुषंगाने आपण आपल्या मतातील इष्टत्व बदल करू शकू आणि असं झालं तरच वादविवाद टाळून खऱ्या अर्थाने संवाद होऊ शकेल, तो उपयुक्त, प्रगतिकारक आणि सुखसंवाद होईल। जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 111। हिताकाराने बोलणे सत्य आहे, हिताकाराने सर्व शोधून पाहे, हिताकाराने बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। एखाद्या वक्त्याने भाषण करताना आपला मुद्दा ठासून सांगावा, त्याचप्रमाणे येथे समर्थ साधकाला बजावत आहेत की हे सर्व पुन्हा पुन्हा जे सांगत आहे ते तुझ्या हिताकरता सत्य तेच सांगत आहे। वास्तविक संत स्वतःच केव्हाच उद्धरून गेलेले असतात। कित्येक संत हे लोकापासून दूर राहून भगवंत चिंतनात तल्लीन राहतात, परंतु समर्थांच्या जर का संतांना जनकल्याणाची तळमळ असल्यामुळे ते स्वतः महत्पदी पोचून सुद्धा सामान्य जनांचा उद्धार करणावा म्हणून एकांत जोडून पुन्हा लोकांना देतात आणि सामान्य लोकांना मार्गदर्शन करत राहतात, हे त्यांचे समाजावर मोठे उपकार आहेत। ते म्हणतात, मी जो उपदेश करत आहे तो अतिशय सत्य आणि तो सुद्धा तुझ्या हिताकरता सांगत आहे। लौकिक किंवा प्रापंचिक हित हे त्यांचे उद्दिष्ट नाही, तर जनसामान्याने सुद्धा आपली पारमार्थिक प्रगती करून स्वतःचे विचार, स्वतःचे जे चिरस्थायी म्हणजे चिरंतन टिकणारे हित आहे ते करून घ्यावे हा त्यांचा यामागील उद्देश आहे। अर्थात तो उपदेश आचरणात आणल्यामुळे साधकाचा प्रपंचही सफल होईल या शंकाने, पण सफल प्रपंच नव्हे
तर सफलता परमार्थ हेच त्या उद्देशाचे अंतिम साध्य आहे. सफल परमार्थासाठी नेटका प्रपंच आवश्यक आहे असंच प्रतिपादन समर्थांनी केलेलं आहे. आणि हा उपदेश दोन्हीकडे लागू पडणार आहे. हा उपदेश कोणता? दोन प्रकारचा उपदेश समर्थांनी या श्लोकात केला आहे. पहिला म्हणजे काही गोष्टी टाळण्यास त्यांनी सांगितले, तर दुसरे काही गोष्टी स्वीकारण्यास त्यांनी बजावले. त्यांनी विचारातील आणि आचारातील बंड म्हणजे थोतांड, लबाडी, ढोंगीपणा किंवा पाषांड म्हणजे परमार्थी गीताविरोधी गोष्टी या सहकार्याने टाळल्या पाहिजे. या गोष्टींचा विचारपूर्वक त्याग केल्यास माणसाचे विचार आणि आचार आपोआप शुद्ध होऊ शकतील. त्याच्या अंतकरणातील क्षुद्र भावना आणि दुरित यांचा नाश होऊन ते पवित्र विचार ग्रहण करण्यास अनुकूल होऊ शकते. जसे आपल्याला एखाद्या जागी घर बांधायचे असले तर प्रथम ती रिकामी जागा साफ करून घ्यावी लागते. तेथील झाडेझुडपे, अनावश्यक दगड दूर करावे लागतात आणि मगच तेथे इमारतीच्या बांधकामाचा पाया घालता येतो. तसेच परमार्थाच्या मंदिराच्या उभारण्यासाठी एक क्षुद्र व दांभिक विचार दूर करून साधकाला आपले अंतःकरण शुद्ध व संस्कारक्षम करावे लागेल. केवळ आपण पाहतो की एखादी जमीन अगदी भुसभुशीत असते, त्यावर इमारत उभी करायची असेल तर आधी विशिष्ट प्रकारे म्हणजे पाईल कॉन्क्रीट वगैरे करून पाया घालावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध करणे हे परमार्थाचे पाईल कॉन्क्रीटिंगच म्हणले पाहिजे. अशी शुद्धता प्राप्त केल्यावर साधकाने काय करावे याचे एक दर्शन समर्थांनी या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात केले. ते म्हणतात, त्यानंतर साधकाने स्वतःच्या परमोच्च व अंतिम हितासाठी स्वतःच्या कल्याणाचा मार्ग शोधावा. हा शोध शेवटी ज्याचा त्यानेच घ्यावता असतो. सद्गुरू मार्गदर्शन करत असले तरी प्रत्यक्ष वाटचाल ज्याची त्यालाच करायची असते. म्हणून अंतःकरणाची शुद्धता आल्यावर स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वराच्या चिरंतन अंशाचा शोध साधकानेच विचारपूर्वक घ्यावा असं त्यांचं सांगणं आहे. हा आत्मशोध म्हणजेच खरी साधना होय व त्यामधूनच परमात्मप्राप्तीचे ध्येय साधकाने निश्चित करून त्याला सुयोग्य अशा आचारविचारांनी जोड देऊन त्यातून स्वतःचे खरेखोरे इथे साधता येईल असे समर्थांची सांगणं आहे. हे सर्व करताना अन्य लोकांशी चर्चा करण्याची वेळ येणारच. ती चर्चा टाळता येत नाही, पण ती करताना साधकाने वितंडवाद मात्र कटाक्षाने टाळले पाहिजे आणि ज्यांनी मार्ग निघेल एकमत होईल असा सुखसंवाद केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 112. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वादविवाद तैसा चिठेला. कुठे संशयो वाद हा दंभदारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. शुष्क व पोकळ वादविवादाची व ते कणांची कशी स्थिती असते याचे वर्णन समर्थांनी या श्लोकात केले. अशा तऱ्हेच्या वादाचे नेहमी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष घेणारे लोक असतात. धर्म, नीती, आस्तिकता, द्वैत, अद्वैत अशा अनेक विषयावर प्रत्येकाचे वेगळे विचार असतात. ते दुसऱ्या बाजूला अजिबात विचार न करता आपापली बाजूच पूर्णपणे सत्य आहे असे धरून बसतात. एकदा आपल्या विरोधी विचारांना मनाची दारे बंद करून घेतली की मग दुराग्रही अट्टहास निर्माण होतो. माझे तेच सर्व पूर्णपणे करे अशी भ्रामक समजूत करून घेतली जाते, तेव्हा दोन्ही बाजू आपापल्या मतावर चिकटून बसतात. अशा परिस्थितीत तत्वानुकूल चर्चा लांबच पडते व केवळ कधी न संपणारे पोकळ शब्द पांडित्य सुरू होते. ज्यांनी ऐकता सांगता जन्म गेला, परी वादविवाद तैसा चिठेला. मी सांगता जन्म गेला तरी वाद असला संपत नाही. गाणे ऐकणाऱ्या दोन श्रोत्यांचे उदाहरण दिले म्हणजे हा भेद स्पष्ट होईल. एक श्रोता ज्ञानी आहे, त्याला प्रत्येक राग, त्याचे आरोह अवरोह सगळ्यांचे ज्ञान आहे, पण त्याला रसिकता नाही. तर दुसरा श्रोता फक्त रसिक आहे, त्याला रागाबिगांचं बिलकुल ज्ञान नाही, आरोह आवरोह कळत नाही, पण गाणे ऐकल्यातला त्याला आनंद घ्यायची मात्र इच्छा उत्कट आहे. आता जर एखाद्या पट्टीच्या गायकाची मैफल रंगलेली असेल तर काय होते? पहिला तज्ञच म्हणू आपण श्रोत्याला. त्या गाण्यातील फक्त शास्त्रीय अंगाकडे लक्ष देऊन असतो. एखादा स्वर चुकत नाही ना, समबरोबर येते का नाही, यातच त्याचे मन गुंतून जाते. त्या सगळ्या गाण्याचा आनंद लुटायचा हे मुख्य काम राहूनच जाते. दुसरा ज्याला संगीताचं काही ज्ञान नाही अशा अज्ञानी श्रोत्याला तांत्रिक बाबीत गुंतण्याचं कारणच नसते. तो खुल्या मनाने गाण्याचा आनंद घेत असतो. मैफल संपल्यावर दुसऱ्याला आनंदाचा लाभ झालेला असतो, तर पहिला मात्र त्याला मुकलेला असतो. अगदी अशी पहिल्यासारखी स्थिती परमार्थातील पोकळ वादविवादाला गुंतून पडणाऱ्यांची होते. सांगणारे आणि ऐकणारे दोघांचे आयुष्य संपून जातात,
पूर्व पक्ष करणारे व उत्तर पक्ष करणारे दोघे आपापले आयुष्य व्यर्थ घालवतात, पण इतके झाले तरी त्यांचे वादविषय तसेच गुंतलेले जातात. उलट त्यामुळे त्यांच्या वैचारिक गोंधळात आणि शंका संशयात वाढच झालेली असते, म्हणजे साधकाची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच झालेली असते. शिवाय मीच तेवढा विद्वान असा अहंकारसुद्धा बळावलेला असतो. म्हणजे चर्चा आणि संवाद कशाकरता करायचा? तर संशय निवृत्तीसाठी, शंका दूर होण्यासाठी. हे मूळ ध्येय बाजूला जळवून उलट शंका बळावलेल्या असतात आणि गोंधळ आणखीन वाढलेला असतो. पूर्वी कदाचित अहंकारावर मीपणावर काही प्रमाणात का होईन जो विजय मिळवला असतो तोही हातातून निष्ठून गेला असतो, असे तथाकथित विद्वान पुन्हा सामान्य प्रपंची माणसाच्या जोडीला येऊन बसतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 113. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयागुणी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. साधकाला पोकळ व निष्फळ वादविवादापासून परावृत्त करण्यासाठी जे समर्थांनी श्लोक सांगितलेत त्यातील या श्लोकात समर्थांनी व्यर्थ पोपटपंची करून न सुटणाऱ्या वादविवाद अडकून पडणाऱ्या विद्वानांची काय अवस्था होते याचं वर्णन केलंय. अशा विद्वान पंडितांना सत्य शोधून काढण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करण्याची बुद्धीच होत नाही. ते आपली बुद्धी वादविवादातून स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी वापरतात. त्यामुळे चिरंतन सत्य असे जे परब्रह्म आहे त्याला शोधून स्थिर होण्याऐवजी ते केवळ वादच करत राहतात. असे पंडित मग मी आता याला वादा जिंकले त्याचा पराभव केला असा अभिमान मिरवत बसतात. म्हणजे बुद्धीचा वापर करून स्वतःचा अभिमान नष्ट करण्याऐवजी ते आपल्या अभिमानालाच खतपाणी घालत राहतात. त्यामुळे त्यांची परमार्थ मार्गात प्रगती होणे लांब राहते. उलट ते सामान्य माणसापेक्षाही साधनात मागेच राहतात. बोळी बाबडी सामान्य अडाणी पण श्रद्धाळू माणसे चटकन श्रद्धेच्या योगाने विजय मिळू शकतात. तर हे असे परीक विद्वान स्वतःचा अभिमान जोपासून स्वतःचे अनहित करून घेत असतात. त्यामुळे हा अभिमान फुगत जाऊन ते स्वतःच्याच आयुष्याचे नुकसान करून घेतात. अशांचा अभिमान इतका तीव्र असतो की मेल्यानंतरसुद्धा त्यांची वासना पूर्ण राहून ते ब्रह्मराक्षस होतात असे समर्थ म्हणतात. इथे समर्थांनी ब्रह्मराक्षस हा यथार्थ शब्द जोडला आहे. विद्वान माणसाचा अतृप्त आत्मा जेव्हा पिशाच्योनी धारण करतो तेव्हा त्या पिशाच्याला मनुष्यजन्माली सर्व ज्ञान व शब्दपांडित्य आठवणीत असते अशी कल्पना आहे. म्हणजे त्या कल्पनेमुळे अशी माणसे स्वतःच्या जन्माचे अनित करून घेऊन आयुष्य व्यर्थ घालवतात, पण मेल्यावर सुद्धा शंजी वादविवादाचे हौस संपत नाही. एक जुनी गोष्ट आहे. एकदा असेच एक विद्वान पण अभिमानी शास्त्रीजी प्रवासाला निघाले. त्यांना सर्व वेद पुराणे तत्वज्ञान तोंडपाठ होते. फक्त अभिमानामुळे त्यांची खरी परमार्थ प्रगती शून्यच होती. वाटेत त्यांना समुद्र लागला म्हणून एका होडीत बसून ते तो पार करत होते. नावाडी होडी वलवत होता. शास्त्रीजीनं काही एकट्याला गप्प बसवेनं. त्यांनी नावाड्याला प्रश्न विचारत सुरुवात केली. ते म्हणाले, तू वेद वाचलेस का? तो म्हणाला, नाही. त्यांनी विचारलं, तू पुराणे वाचलीस का? तो म्हणाला, नाही. शास्त्री म्हणाले, अरे रे, तू आणखीन काय निदान भगवद्गीता वगैरे काय वाचलेस का? नाही. अरे मग तुझं आयुष्य व्यर्थ आहे असं शास्त्रीजी म्हणाले. एवढ्यात वादळ सुरू झाले. होडी हलकावे खाऊ लागली. नावाड्याने शास्त्रीजींना विचारले, शास्त्रीजी, वादळ जोरात सुरू आहे. मी प्रयत्न करतोय पण बहुधा होडी उलटून जाईल. इकडे शास्त्रींची दाणाला डोळली होती. इतक्यात एक मोठी लाट आली आणि होडी तिरकी बुडू लागली. नावाड्याने विचारले, शास्त्रीजी, आता होडी बुडणार, तुम्हाला पोहता येते का? शास्त्रीजी घाबरलेच होते. ते म्हणाले, नाही रे, तेवढेच शिकायचे आहे रे. नावाडी म्हणाला, अरे रे, मग तुमचं आयुष्य वाया गेले. होडी उलटली आणि शास्त्रीबा पाण्यात दिसेना झाले. तात्पर्य असा की विद्वानांचं असं होतं, आयुष्य संपतं पण खरं ज्ञान हाताला लागत नाही. वास्तविक त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग वादविवाद करून स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता न करता खरा तत्व प्राप्त करण्यासाठी केला असता तर अहंकारावर विजय मिळवून त्यांना खऱ्या चिरंतन सत्याचे ज्ञान प्राप्त झाले असते आणि ते केव्हाच खरेखुरे उद्धरून गेले असते. म्हणून समर्थ मनाला बजावत की अरे म्हणा, अशा पंडित विद्वानांची या अहंतेमुळे म्हणजे अभिमानामुळे काय स्थिती होती पहा, आणि म्हणून अभिमान पूर्णपणे सोडून भगवंताच्या भजनी पूर्ण श्रद्धेने रंगून जा. श्लोक क्रमांक 114. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिसा अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेविण वाचाळ आता व्यर्थ आहे, विचारे मना तुझा तूच शोधून पाहे.
समर्थांचे बोल जनमानसात जवळजवळ 400 वर्ष टिकून आहेत, जे केवळ संत वचन न राहता आपल्या रोजच्या बोलण्यातले वाक्प्रचार झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रियेविहीन वाचा अडातावरत आहे. असे वाक्प्रचार आपल्या मराठी मनात इतके मिसळून गेले आहेत की आपण त्या सहज रोजच्या वाक्यांसुद्धा वापर करतो. कोणी विचारले की हे कुणी लिहिले, तर कित्येकांना तो समर्थांचा आहे हे सांगताच येणार नाही. चिरंतन वागवे म्हणतात ते आहे असे संस्कारात वागण्यात पूर्णपणे बुरून गेले असते. म्हणूनच मग ते कोणा पुरस्कार ते वाट न पाहता किंवा एखादे राज्य सरकारी बक्षीस किंवा साहित्य अकादमीला पुरस्कार न मिळताही शतकानुशतके टिकून राहते. समर्थांना काही कार्य न करता नुसती बडबड करणाऱ्या पडीक विद्वानांचा अतिशय तिटकार आहे. नुसती बडबड करण्याला काहीच कष्ट होत नाहीत, पण त्यामुळे पदरातही काही पडत नाही. अध्यात्माच्या केवळ गप्पा मारण्यामुळे किंवा वादविवाद गुंतरंगून गेल्यामुळे परमार्थात काही प्रगती होत नाही. केवळ तेव्हा म्हणजे हे बोलणे चालू असेल तेव्हा बोलणाऱ्या आणि कदाचित ऐकणाऱ्यालाही बरे वाटेल, पण त्यातून त्या दोघांची साधण्यात काहीही उन्नती होणार नाही. उलट परमार्थ मार्गातला दुसरा मोठा धोकाच त्यामुळे संभवेल, तो म्हणजे मी म्हणजे कोणीतरी मोठा असा वृथा अभिमान अंगात जाईल. समर्थाने इथे दिसेंदिस हा फार सुरेख शब्द वापरला आहे. आपण दिवसेंदिवस म्हणतो, परंतु त्यातील दोन्ही व वगळून हा प्रासादिक प्रवाही आणि अतिशय अर्थवी शब्दांचा वापर त्यांनी केला आहे. दिसेंदिस दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, म्हणजे आपाप जसे दिवस जाईल तसा गर्व वाढत जातो. संक्रांतीवेळा बायका हलवा करतात ते आपण पाहिले ना. आधी साधा तीळ घेऊन त्यावर थोडासा साखरेचा पाक घालतात. मंदाग्नीवर ही क्रिया चालू ठेवली की त्या तिळावर पाकाचा थर वाढत जातो. त्याप्रमाणे वाचिक बडबडीने अभिमानी थरामागून थराने वाढत जातो. याचे एक वर्णन आपल्या कवीने काल मराठीत सुरेख केले. हलवा करता तिळावर जसे कणचडती पाकाचे, अहंस्फूर्तीच्या केंद्राभोवती वेष्टन तेवी जडाचे. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष कृतीशिवाय केलेली बरोबर पूर्णपणे व्यर्थ आहे. आणि त्यांच्या ज्यांच्या हातून काही कृती होत नाही अशा माणसाची वाचाळता आणि परमार्थ मार्गातील निरर्थक वाजवा दोन्ही कामाच्या दृष्टीने सारखेच निरुपयोगी आहेत. बोलण्याला आणि शब्दाला जर कृती जोड नसेल तर त्याजच त्याला समर्थ एखाद्या कुत्र्याच्या वमना इतकी म्हणजे ओकण्या इतकं त्याज्य असे म्हणतात. दाजवत तिथे म्हणले, क्रियेविन शब्दज्ञान त्याची स्वानाचे वमन भले तेथे अवलोकन कदापि न करती. आणि साधकाने हा सोडून काय करावं तेही त्यांनी दाजवत सांगितले. क्रियेविन शब्दज्ञान तया न मानिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. साधकाने कृतिशून्य बडबडीचा त्याग करावा व वैराग्याने परमेश्वराला प्रसन्न म्हणजेच आपलासा करून घ्यावा हा सज्जनांच्या साधनेचा मार्ग आहे. आज इथेच थांबूया. उद्या 115व्या श्लोकांची सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार आणि शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.